अत्याचाराला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना कल्याणात उघडकीस आली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी 8 जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांसह पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. मुलीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली गेली, त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी वाघ यांनी केली. एका तरुणीला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 7 तरुण गेल्या 1.5 वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या गैरकृत्यामध्ये एका तरुणीचा सहभाग होता. या त्रासाला कंटाळून नैराश्यातून पीडित तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्याने शहर हादरले होते. कोळशेवाडी पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. या प्रकरणी आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याणमध्ये पीडित कुटुंबियांची, त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी पीडित तरुणीवर 4 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला जात होता. ही मुलगी नुकतीच 12वीत 71% मार्क मिळवून उत्तीर्ण झाली होती. ती अल्पवयीन होती. या प्रकरणात 7 तरुण आणि 2 तरुणींचा समावेश आहे. त्यांपैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या तरुणीचा शोध सुरू आहे. आत्महत्या झाली तेव्हा एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते, त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे की मुलीने आत्महत्या केली नसून तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. इंस्टाग्रामवरील ॲपवर पीडित तरुणीला व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते, त्यामुळे IT कायद्याचे कलम आणि बलात्काराचे कलम लावले गेले पाहिजे. पोलिसांनी ते लावलेले नाही. शक्ती कायद्यानुसार काही कलमे लावली गेलेली नाहीत. ही कलमे लावून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. या प्रकरणात मोठ्या घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई वडिलांवर दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे, तसेच मुलीच्या कुटुंबियांना तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी. तिचे कुटुंबीय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाहीत. 8 दिवसांनी पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा सविस्तर जबाब घेतल्यास त्यातून आणखीन काही वेगळी परिस्थिती बाहेर येऊ शकते. संबंधित आरोपींनी अन्य कोणासोबतच हा प्रकार केला आहे का हे देखील उघड होऊ शकते, असे वाघ यांनी सांगितले. पुढे बोलताना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच नराधम विकृतांना कुठेतरी चाप बसेल अशी मागणी केली. मुलीच्या आईला आज या ठिकाणी स्टेटमेंटला बोलवण्यासाठी बोलवण्यात आलं असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यामुळे पोलिसांनाही मी विनंती केली आहे. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो, तिच्या आईशी, वडिलांशी, मामांशी, सगळ्यांशी बोललो. परिस्थिती नाही आहे त्यांची, इतक्या धक्क्यामध्ये ते आहेत. त्यामुळे पोलिसांनी मेहरबानी करून काही स्टेटमेंट घ्यायची 8 दिवसानंतर घ्या आणि पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जर ती स्टेटमेंट घेतली तर मला वाटतं ते जास्त बरं पडेल. अशा पद्धतीची ही केस आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं जे सेक्शन लागायला पाहिजे ते सेक्शन लागलेले नाही आहेत. परंतु ACP उन्मेश माने आणि सिनियर PI जे बशीर शेख आहेत त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की आम्ही याच्यामध्ये आणखीन आमच्या लीगल टीमला दाखवून यामध्ये सेक्शन ॲड करू. आणि अजूनही एक महिला ही बाहेर आहे. 12 तारखेला ही घटना घडली, आज 16 तारीख आहे. आम्ही बघतो की ज्या स्पीडने ही केस चालायला हवी होती ती सुद्धा त्या ठिकाणी चालताना दिसत नाही, हे सुद्धा आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पोलिसांवर आमचा अविश्वास आहे असं माझं म्हणणं नाही, कारण या केसच्या संदर्भात मी स्वतः दत्तात्रय शिंदे जे ॲडिशनल CP आहेत ठाणे शहराचे यांच्याशी मी बोललेली आहे. अतिशय चांगले असे ते ऑफिसर आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे, त्यांच्या कामाचे सुद्धा आम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की यामध्ये शिंदे साहेबसुद्धा लक्ष घालतील. मी CPशी सुद्धा बोलणार आहे की यामध्ये 306 नाही तर 302 अनुषंगाने त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे आणि जे काही केसमध्ये डेव्हलपमेंट होत आहे त्या डेव्हलपमेंटची माहिती या विक्टिमच्या परिवारातल्या एका सदस्याला देणं अतिशय गरजेचं आहे. FIR मागितल्यावरती जर FIR पोलिसांकडनं परिवाराला मिळत नसेल त्याच्यामुळे आणखीन पॅनिक व्हायला होतं आणि त्यामध्ये आणखीन मिसअंडरस्टँडिंग वाढतात. त्यामुळे विक्टिमच्या घरची लोकं आणि पोलीस यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग नको. अशा पद्धतीने मुलीचा मामा हा सतत पोलिसांच्या संपर्कामध्ये कसा राहील आणि त्याला डे टू डेचे अपडेट्स काय आहेत ते जर त्या ठिकाणी मिळाले तर मला वाटतं ते एक बरं होईल. भीती याही गोष्टीची वाटते की कदाचित ही या सगळ्या प्रकरणामध्ये एकटी विक्टिम नसावी, आणखीनही मुलींना याच्यामध्ये गोवण्यात आलं असेल, त्याचा सुद्धा तपास त्या अनुषंगाने होणं अतिशय गरजेचं आहे. मला आठवते वर्षभरापूर्वीच मी पुन्हा एकदा हेच कल्याण डोंबिवलीला आले होते.
34 जणांनी एका लहान मुलीवरती केलेल्या बलात्काराची घटना अजूनही आम्ही विसरलेलो नाही आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा मला हे सांगायचं आहे, कायदे त्या ठिकाणी आहेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रभावी अंमलबजावणी झाली तरच हे जे कोण नराधम आहेत, जे कोण विकृत आहेत, त्यांना कुठेतरी चाप बसेल आणि भविष्यामध्ये कुणाच्याही मुलीसोबत असा प्रकार होणार नाही याची दक्षता समाज म्हणून आपण, पोलिसांनी त्यांची ड्युटी म्हणून ते सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. पोलिसांच्या या संपूर्ण केसमध्ये आमचं लक्ष असणार आहे, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या केसमध्ये काय डेव्हलपमेंट्स होत आहेत याचा फॉलोअप आम्ही घेत राहणार आहोत. सहन न झाल्याने गेली 4 वर्ष 17 वर्ष 10 महिन्याची मुलगी, गरीबाच्या घरातली, जिचे वडील सिक्युरिटी गार्ड आहेत, खूप चांगला अभ्यास करणारी हुशार अशी ही मुलगी, जिला आत्ताच 12वीचा रिझल्ट लागला, 71% मार्क मिळाले, आणि अशा मुलीला त्या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपासून तिचं लैंगिक शोषण चालू होतं. सहन न झाल्याने शेवटी तिने आत्महत्या केली असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण परिवाराचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे. यामध्ये मुलीची एक नोट मिळालेली आहे आणि त्या नोटमध्ये तिने सगळा गोषवारा त्या ठिकाणी दिलेला आहे. जवळपास 7 ते 8 मुलं, त्याशिवाय 2 महिला, जी ज्यातली एक जी महिला होती ती तिच्यासोबत त्या ठिकाणी होती ज्या वेळेला ती मुलगी खाली पडली. एक मुलगी जिचं नाव याच्यामध्ये आहे महिलेचं, तिचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पोलीस तिला शोधत आहेत. आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाचं आहे, केस चालणार पण केस कसल्या गोष्टीवरती चालणार, पोलिसांच्या FIR आणि इन्व्हेस्टिगेशनवर. याच्यामध्ये जे लूपहोल्स होते ते मी आत्ता ACP उन्मेष माने आणि सिनियर PI बशीर शेख हे स्वतः ती केस इन्व्हेस्टिगेशन करतायत त्यांच्यासमोर आम्ही काही गोष्टी मांडल्या. त्याच्यामध्ये मुलीच्या नोटमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तिच्यासोबत काय झालं, त्यामुळे प्रायमोफेसी ताबडतोब 376D हा त्या ठिकाणी सेक्शन लावायलाच पाहिजे होतं, पण ते पोलिसांनी लावलेलं नाही. एवढंच नाही, नवीन शक्ती कायदा आलेला आहे, ही सुरुवात झाली आहे इंस्टाग्राम नावाच्या ॲपपासनं, ज्यामध्ये तिला तिचेच व्हिडिओ दाखवून हे आम्ही व्हायरल करू जर तू आमचं ऐकलं नाहीस तर असं म्हणत तिचं शोषण केलं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे जो नवीन शक्ती कायदा येतोय ज्यामध्ये 354 आणखीन पुढे एक्सटेंड करत ई आणि एफ हे जे 2 नवीन सेक्शन तयार झालेले आहेत, अमेंडमेंट झालेली आहे या नवीन कायद्याची, त्याप्रमाणे ते ॲप्लिकेबल होऊ शकतात. IT Act सुद्धा याच्यामध्ये लावलेला नाही आहे, 376D याच्यामध्ये लावलेला नाही आहे, याच्यामध्ये फक्त 306 आणि 34 हे 2 कलमं लावलेले. पॉक्सोसुद्धा नंतर लावला गेला जेव्हा व्हेरिफिकेशन केलं असेल, हरकत नाही, पण आता तरी पोलिसांनी याच्यामधल्या सगळी शहनिशा करत या मुलीला त्या ठिकाणी योग्य ते सेक्शन लावून मुलीला न्याय मिळाला पाहिजे, कारण तरच ही केस कोर्टामध्ये त्या ठिकाणी टिकणार आहे. दुसरी गोष्ट, पालकांचं हे म्हणणं आहे की आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तर ही तिची हत्या करण्यात आलेली आहे, तिला वरून ढकलण्यात आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणं अतिशय गरजेचं आहे. मुलीला अजून 2 लहान भाऊ आहेत, आता ते सध्या दुसऱ्या ठिकाणी राहत आहेत, त्यांच्या घरी राहत नाही आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना अशी सतत भीती आहे की ज्यांच्यासोबत लढाई आहे ते या भागातले मोठे बिल्डर आहेत, त्यांची मुलं आहेत ही, त्याच्यामुळे धनशक्तीचा प्रभाव, हा जी सत्यता आहे त्याच्यासमोर धनशक्तीचा प्रभाव पडण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून त्यांना ती भीती वाटती आहे की आमच्या जीवाला धोका आहे, कदाचित आमच्यावरती म्हणजे प्रेशर येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने याचं इन्व्हेस्टिगेशन करणं फारच गरजेचं आहे, आणि म्हणूनच या FIR मध्ये काय ॲड करायला हवं होतं आणि जे झालेलं नाही आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली, पण पोलिसांनी मला आश्वस्त केलेलं आहे की यामध्ये त्यांच्या लीगल टीमला विचारून सेक्शन ॲड केले जातील आणि त्या परिवारालासुद्धा सुरक्षा देण्यात येईल. आई वडिलांच्या ज्या स्टेटमेंट्स आहेत त्या 8 दिवसांनी त्यांच्या घरी जाऊन घेण्यात येतील आणि या केसमध्ये जे जे काही शक्य असेल त्या पद्धतीने त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन एखाद्या केसमध्ये चालू असताना आपण त्यांना आणखीन खोलामध्ये काय चाललं आहे हे विचारणं चुकीचं आहे, म्हणून मी असं धरून चालली आहे, समजती आहे की पोलीस राईट ट्रॅकवरती आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी या पोलिसांकडनं समजतील. बॉसने मीटिंग बोलायची क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो,
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।